हिजाब, नकाब आणि बुरख्यावरील बंदीबाबत मुंबई उच्च न्यायालयात 19 तारखेला एक महत्वपूर्ण सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं निकाल राखून ठेवलाय. पण ही याचिका ज्या महाविद्यालयानं केली त्या महाविद्यालयाचा आढावा घेतलाय आमचं प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी. मुंबईतल्या चेंबूर येथील एन जी आचार्य कॉलेजच्या समोर मी उभा आहे आणि आपण जर माझ्या पाठीमागच्या साईडला बघत असाल तर या कॉलेजला पूर्णपणे एक वेगळं स्वरूप अशा पद्धतीमुळे आलेलं आहे की कॉलेजच्या परिसरामध्ये 24 तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कारण आहे या कॉलेजच्या व्यवस्थापनानं मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक हिजाब आणि नकाबच्या बंदीविरोधात याचिका दाखल केलेली आहे आणि त्यामुळं या कॉलेजला या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त 24 तास असल्याचं पाहायला मिळतं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 19 जूनला या संदर्भातली एक मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली आणि त्या सुनावणीच्या वेळेला कॉलेजच्या व्यवस्थापनानं जी याचिका दाखल केली होती त्यावेळा त्यांच्याकडून ॲडव्होकेट अंतुरकर आणि त्याचबरोबर या याचिकेला आव्हान देणाऱ्या ज्या 9 मुली होत्या त्यांच्याकडून ॲडव्होकेट खान यांनी आपली बाजू मांडली आणि दोन्ही बाजू मांडत असताना या ठिकाणी अंतुरकरांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही आहोत किंवा कुणालाही टार्गेट करण्यासाठी ही आमची भूमिका नाही. तर विद्यार्थी हे कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतात, कुठल्याही धर्माचा प्रचार करण्यासाठी येत नाहीत आणि त्यामुळं हा ड्रेस कोडचा अट्टास असल्याचं आमतुरकरांनी भूमिका मांडली. त्याच वेळेला याचा विरोध करताना खान यांनी असं सांगितलं, यापूर्वी ही मुली कॉलेजमध्ये नकाब हिजाब घालून येत होत्या, शिक्षण घेत होत्या, त्यावेळेला कुठली अडचण येत होत नव्हती, मग आताच अचानक हा मुद्दा का उपस्थित झाला, अशा पद्धतीचे वाद प्रतिवाद जे आहेत काल न्यायालयात करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतलेले आहेत आणि याबाबतचा निकाल जो आहे तो 26 जूनला लागणार आहे आणि त्यामुळं 26 जूनला हिजाब आणि नकाबवर बंदी घालणार की न्यायालय यातून सूट देणार यावरच पुढील गोष्टी अवलंबून असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अनिलसह गोविंद तुपे, झी24 तास, मुंबई.